नमस्कार मित्रांनो, माझे नाव पवन कुमार, तुम्ही पाहतात पीएचडी ब्लॉग। तर आज मी तुम्हाला महाराष्ट्रामधील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्याविषयी माहिती सांगणार आहे। तर हा व्हिडिओ जे विद्यार्थी डॉक्टर बनणार आहेत किंवा 12वी पास आउटून नीट किंवा नीट रिपीटर्स जे असतील हा त्यांच्यासाठी एकदम महत्त्वाचा ठरणार आहे। जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, कारण त्यांचाही फायदा होईल। तर चला, वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर महाराष्ट्रामधील टोटल 25 गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आहे। लिस्ट ऑफ ऑल गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस इन महाराष्ट्र। तर सिरियल नंबरनुसार तर 25 नंबरवर येते GMC मीन्स गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बारामती। बारामती हे पुणे जिल्ह्यामध्ये येतं आणि याची इस्टॅब्लिशमेंट आहे म्हणजे स्थापना आहे 2019 आणि याच्या MBBSच्या जे सीट आहे त्या कॉलेजच्या 100 आहे। तर 24 नंबर कॉलेज येते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जळगाव, याची स्थापना 2018 सालची आहे आणि MBBSच्या सीट 150। तर 23 नंबर कॉलेज येते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल गोंदिया। गोंदिया हे विदर्भामध्ये येते, याची स्थापना आहे 2015 आणि या कॉलेजला टोटल MBBSच्या सीट आहे 150। तर 22 नंबर कॉलेज येते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल चंद्रपूर। चंद्रपूर पण हे विदर्भामध्ये येते आणि याची स्थापना आहे 2015 आणि याच्या MBBSच्या टोटल सीट्स आहेत 150। 21 नंबर कॉलेज येते HBT MC अँड डॉक्टर RM कॉपर म्युन्सिपल जनरल हॉस्पिटल जुहू मुंबई। तर याचं फुल फॉर्म सांगायचं म्हणलं तर हिंदोदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज अँड डॉक्टर RM कॉपर म्युन्सिपल जनरल हॉस्पिटल जुहू मुंबई, याची स्थापना आहे 2015 आणि या कॉलेजच्या टोटल MBBS सीट आहेत 200। 20 नंबर कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल लातूर, याची स्थापना आहे 2002 आणि MBBSच्या टोटल सीट्स आहेत 150। आणि 19 नंबर कॉलेज येते GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अकोला, याची स्थापना 2002 आहे आणि याच्या टोटल MBBS सीट आहेत 150। आणि 18 नंबर कॉलेज येते एम्स नागपूर। एम्स हे तुम्हाला माहीतच आहे कारण हे मेडिकल क्षेत्रामधील एक जानेमाने इन्स्टिट्यूटपैकी एक आहे। एम्स म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूर, याची स्थापना आहे 2018 आणि याच्या टोटल MBBS सीट आहेत 50। तर 17 नंबर कॉलेज येते RCSM GMC अँड हॉस्पिटल मीन्स राजश्री छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल कोल्हापूर, याची स्थापना आहे 2000 आणि याच्या टोटल MBBS सीट्स आहेत 150। तर 16 नंबर कॉलेज येते RG मेडिकल कॉलेज अँड छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल ठाणे इन कालवा वेस्ट। RG म्हणजेच राजीव गांधी मेडिकल कॉलेज, याची स्थापना आहे 1992 सालची, याची स्थापना आणि MBBS सीट या कॉलेजमध्ये 60 आहेत। तर 15 नंबरवर आहे श्री वसंतराव नाईक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ। हे कॉलेज यवतमाळला आहे आणि या कॉलेजची स्थापना आहे 1989 आणि या कॉलेजमध्ये MBBS सीट हे 150 आहे। 14 नंबरवर येते श्री भाऊसाहेब हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे, याची स्थापना आहे 1989 आणि या कॉलेजला MBBSच्या सीट आहेत 100। 10 नंबरवर आहे SRTRMC अंबाजोगाई, म्हणजेच या कॉलेजचं फुल फॉर्म आहे स्वामी रामानंद तीर्थ रुरल मेडिकल कॉलेज अंबाजोगाई। हे आशिया खंडातील सर्वात पहिलं रुरल मेडिकल कॉलेज आहे, याची स्थापना आहे 1975 सालची आणि या कॉलेजमध्ये MBBSच्या सीट 150 आहेत। 12 नंबरवर येते डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड श्री गुरु गोविंद सिंगजी शासकीय रुग्णालय नांदेड,
या कॉलेजची स्थापना आहे 1988 सालची आणि या कॉलेजमध्ये 150 MBBS सीट आहेत. 11व्या नंबरवर येते डॉक्टर वैशम पयान मेमोरियल मेडिकल कॉलेज सोलापूर. या कॉलेजची स्थापना आहे 1963 आणि या कॉलेजमध्ये 150 MBBS सीट आहेत. 10व्या नंबरवर येते GMC मिरज. GMC मीन्स गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज, डिस्ट्रिक्ट सांगली, हे सांगली जिल्ह्यामध्ये येते आणि या कॉलेजची स्थापना 1962 सालची आहे आणि या कॉलेजमध्ये 150 MBBS सीट आहेत. 9 नंबरवर येते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल औरंगाबाद. या कॉलेजची स्थापना 1956 सालची आहे आणि या कॉलेजमध्ये 150 MBBS सीट्स आहेत. 8 नंबरवर येते आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल पुणे. या कॉलेजची स्थापना आहे 1948 सालची आणि या कॉलेजमध्ये 130 MBBS सीट्स आहेत. आणि 7व्या नंबरवर येते GMC मीन्स गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नागपूर. या कॉलेजची स्थापना आहे 1947 सालची आणि 200 या कॉलेजमध्ये MBBS सीट्स आहेत. तर 6 नंबरवर कॉलेज आहे लोकमान्य टिळक म्युन्सिपल मेडिकल कॉलेज सिवान मुंबई. याची स्थापना आहे 1947 आणि 150 या कॉलेजला MBBS सीट आहेत. तर 5व्या नंबरवर आहे सेट GS मेडिकल कॉलेज मुंबई. याची स्थापना आहे 1926 आणि 180 या कॉलेजला MBBSच्या सीट आहेत. आणि 4 नंबरवर आहे टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज मुंबई. याची स्थापना आहे 1921 आणि या कॉलेजला 120 MBBS सीट आहेत. आणि 3 नंबरवरचं कॉलेज आहे इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर. याची स्थापना आहे 1905 आणि या कॉलेजला 200 मेडिकलच्या मीन्स MBBSच्या सीट आहेत. आणि मी जे शेवटचे दोन कॉलेज सांगणार आहे हे दोन कॉलेज महाराष्ट्रात नसून तर अख्या भारतामध्ये टॉप लेवलचे आणि सर्वात जुने कॉलेज मानले जातात. दुसऱ्या नंबरचं कॉलेज आहे BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुणे. याची स्थापना आहे 1878 सालची. याची स्थापना आहे म्हणजे सर्वात जुनं कॉलेज आणि याच्या 200 MBBSच्या सीट आहेत. आणि एक नंबरवरचं कॉलेज आहे ग्रँड मेडिकल कॉलेज अँड JJ हॉस्पिटल मुंबई. हे महाराष्ट्रात नसून तर अख्ख्या भारतामध्ये सर्वात जुनं कॉलेज मानलं जातं. याची स्थापना आहे 1845 सालची आणि या कॉलेजला 250 MBBSच्या सीट आहेत. तर मित्रांनो, ही तुम्हाला माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे सांगा. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद. तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. ओके, बाय बाय.